खेड दापोली मार्गावरील नारंगी नदी परिसरामध्ये रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवरती सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवावे अशी मागणी तिनबत्ती नाका रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष विकास सुर्वे यांनी केली. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये आदळून रिक्षा नादुरुस्त होत असल्यामुळे रिक्षा चालकांना आर्थिक भूतंड सोसावा लागतोय. एकंदरीत रस्त्यावरील खड्डे रिक्षा व्यावसायिकांसाठी मोठी समस्या बनू लागली. रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असून रस्त्यावरील खड्ड्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग खेडच्या उपअभियंता श्रीमती जट्टाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र रिक्षा चालक मालक संघाच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत येणाऱ्या काळामध्ये जर हे खड्डे असेच राहिले तर या ठिकाणी आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आलाय. ही समस्या ही दर वर्षाची समस्या आहे, कारण या तालुक्यातील लोकप्रतिनिधी आहेत त्यांना एवढं समजलं पाहिजे की हा या रस्त्याची अवस्था इतकी बिकट असते आणि ह्या प्रत्येक वर्षी रस्त्याची अवस्था आणि हा दापोली मंडणगड आणि खेड हा मेन रस्ता आहे, हा तीन तालुक्याचा मेन रस्ता आहे आणि या रस्त्याची ही प्रत्येक वर्षी ही अशी अवस्था आहे. या सगळ्या लोकप्रतिनिधींना कळायला पाहिजे की आपण जनतेजवळ मतं मागायला जातो पण ही जनतेची ही बिकट अवस्था ही त्यांना कळली पाहिजे. आणि मी सर्व रिक्षाचालक सगळ्यांच्या वतीने या जनतेच्या वतीने मी एवढीच विनंती करतो प्रशासनाला, सार्वजनिक बांधकाम विभागाला मी विनंती करतो की हा रस्ता जर तुम्ही या व्यवस्थितरित्या जर चांगला केलात नाही तर आम्ही रिक्षा संघटना खरोखर आंदोलन करून 15 ऑगस्टला आंदोलन करून तिनपत्ती नाका रिक्षा चालक मालक संघ व व्यापारी मित्र मंडळ खेड अध्यक्ष विकास सुर्वे व सर्व माझे सभासद रिक्षावाले कमिटी सगळी आज रोजी 12/7/2000 मंगळवार रोजी आम्ही सर्व रिक्षा चालक मालक डेंटल कॉलेज ते वरले फाटा हा रस्ता खेड दापोली रोड आहे, हा पूर्णपणे खड्ड्यात गेलेला आहे. आपल्याला आपला कुकन यांच्यामार्फत व पत्रकार प्रतिनिधीमार्फत शूटिंग करून आपण शासनाला कळवी देत आहे. या शासनाने याची जबाबदारी घ्यायची आहे. आजपासून कोणी खड्ड्यात पडला तर त्याला जबाबदारी कोण असेल ते शासनाने ठरवावे. खड्डे भरताना डाबा दगड किंवा करू नये, काँक्रीटने भरावे. बँकेकडून आम्ही कर्ज घेऊन गाड्या घेतलेल्या आहेत, हप्ते कसे पडायचे, गाडीचे नुकसान होतं आहे याची दखल शासनाने घ्यावी. परंतु आज मला सांगतो माझे शाळेची मुलं रस्त्यात पडत आहेत, ट्यूबवेलवाले रस्त्यात पडत आहेत, आम्ही काय करायचं हे जर तुम्ही सर्व संबंधित अधिकारी काम करत नसाल तर आम्ही उपोषण करतो.